साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणार अक्षय तृतीया आणि मंगळवार एकाच दिवशी असल्यानं सिद्धिविनायक मंदिरात उद्या भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. 1.5 लाखांहून अधिक भक्त येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे उद्या मंदिर पहाटे 3:15 खुलं केलं जाईल ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं राहील. दरम्यान अक्षय तृतीयेनिमित्तानं आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणी यांनी. उद्या अक्षय तृतीया आहे आणि त्याचसोबत मंगळवार आहे, त्याच्यामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणारे लाखो भाविक जे आहेत ते इथे उद्या दाखल होणार आहेत. त्याच निमित्तानं हे जे मंदिर आहे अतिशय सुंदर अशा फुलांनी सजवण्यात आलं आहे. प्रचंड श्रद्धा असते गणपती रायावरती अनेक भक्तांची आणि त्याचमुळे उद्याच्या 3:30 मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या या दिवशी अनेक जे भक्त आहेत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणार आहेत. नेमकी कशा पद्धतीने व्यवस्था आपण केली आहे, साधारण किती लोक येण्याची अपेक्षा तुम्हाला असणार आहे? अकबराची गर्दी ही साधारण दुप्पटही होऊ शकते आणि त्यानुसार आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यानुसार इथे बाहेर आमची पोलीस सुरक्षा आम्ही वाढवलेली आहे. आमची सुरक्षा रक्षकही इथे तैनात असतात आणि बाकी कुठल्याही भक्ताचं चेक इन झाल्याशिवाय आम्ही आतमध्ये सोडत नाही. साधारण उद्या 1 वाजता मंदिर सुरू होणार आहे किंवा दर्शनासाठी लोकांची रांग जी आहे ती केव्हापासून सुरू होईल आणि 1 वाजेपर्यंत मंदिर उघडं असणार आहे? साधारण दर मंगळवारी आपण मंदिर सकाळी 3:15 भाविकांना दर्शनासाठी सुरू करतो आणि 3:15 दर्शन सुरू होतं. 5:05 नंतर आपली आरती असते. परत 5:30 नंतर आपण भाविकांसाठी मंदिर खुलं करतो आणि रात्री 12 वाजता शेजारती 12 वाजता आम्ही चेक फ्रिस्किंग करून मंदिर भाविकांसाठी बंद करतो आणि त्यानंतर शेजारती होते आणि मग मंदिर बंद होतं. नक्कीच. तर उद्याच्या महत्त्वाच्या दिवसासाठी अर्थात अक्षय तृतीयेसाठी सिद्धिविनायक ट्रस्ट आणि मंदिरातील अनेक लोक जे आहेत ते सज्ज असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळते. विजयने संजीव जाधव सह सुस्मिता बदाणे, झी मीडिया, मुंबई.